शिवसेना पक्षप्रमुख यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असतील असे जाहीर केले. शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपकडे तुल्यबळाने आमदार संख्या जास्त असतानाही त्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून भविष्यात होणाऱ्या वादांना शमवले आहे असे मत शरद पवार यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. प्रथम त्यांनी बंड आमदारांबद्दल विधान केले. ते म्हणाले की पक्ष संघटना ही वेगळी असते आणि विधानमंडळातील पक्ष हा वेगळा असतो. पक्ष तिकीट देतो तेव्हा उमेदवार लोकांमध्ये जातो आणि मग तो उमेदवार निवडून येतो. मग तो आमदार होतो. आमदारही केवळ 5 वर्षांसाठी असतात पण पक्ष हा कायमस्वरूपी असतो असे म्हणत त्यांनी 1980 साली झालेल्या निवडणुकीनंतरचा किस्सा देखील यावेळी सांगितला. त्यावेळी माझ्या पक्षाचे 69 आमदारांपैकी 5 आमदार हे माझ्याबरोबर राहिले, बाकी गेले, पण पक्ष हा माझाच राहिला असे यावेळी पवार म्हणाले. बॉसने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.